नमस्कार दर्शकों, इन विशाल लाइव न्यूज मध्ये आपला मी अभिषेक आपला स्वागत करतो आहे। दर्शकों, आज सकाळी झालेल्या तीन महत्त्वाच्या बातम्यांकडे आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत। सगळ्यात मोठी जी बातमी आहे ती आहे आज हत्येची। शनिवार रविवार नागपूर शहरामध्ये जनता कर्फ्यूची घोषणा केली होती। सगळ्यांना घरी राहा असे आवाहन आयुक्त किंवा आयुक्त आणि महापौरांनी केली होती। पण रविवारच्या साधारणतः 11-11:30 दरम्यान अजनी पोलीस स्थानाच्या अंतर्गत कल्याणेश्वर नगर परिसरात एक दोन हत्या समोर आलेले आहे। प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचे समोर आलेले आहे। एका पतीने आपल्या पत्नीचा आणि तिच्या प्रेमीची हत्या केलेली आहे। या पूर्ण प्रकरणात विस्तार बातमी जाणून घेऊया। आपले संवाददाता आहे संजय मिरे, प्रतिनिधी आता आहेत, त्यांच्याकडनं जाऊन घेऊया हे पूर्ण प्रकरण काय आहे आणि कशामधून हे समोर आलेलं आहे। संजयजी। हा सर। नागपूर शहरात परत दोन हत्या समोर आलेली आहे। अनलॉक नंतर पूर्ण हत्येचे जे प्रकरण आहे ते वाढत होते आहे, त्याचा ग्राफ वाढत चाललेला आहे। काल रात्री जनता कर्फ्यूच्या दरम्यानच दोन हत्या एकाच ठिकाणी दोन हत्या समोर आलेली आहे। काय आहे पूर्ण प्रकरण? सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हापासून जनता कर्फ्यू लागलेला आहे, लोक आपल्या घरामध्ये होते आणि लॉकडाऊन जिथे झालेला होता त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये शेतीचा सुद्धा देण्यात आलेली होती, मात्र हे सर्व लोकांनी घरी राहावं आणि कोरोनाला दूर करावं म्हणून हा सर्व प्रशासनाचा प्रयत्न होता। मात्र याच्या मागे सुद्धा काही अशा मोठ्या घटना होत आहे की जेणेकरून शहराला एक हादरा बसलेला आहे। अशाच प्रकारच्या ज्या दोन हत्या झाल्या ज्या संदर्भात आपण सांगितलं त्याची मी पहिली माहिती देतो की अजनी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मानेवाडा परिसरातील शिवमंदिर कल्याणेश्वर नगर येथे एका पतीने आपल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीने वार करून निर्गुण हत्या केली। प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचं माहिती मिळालेली आहे आणि जो आरोपी आहे आरोपीचं नाव कुंवरलाल बर्मैया आहे तर पत्नीचं नाव किरण बर्मैया आहे आणि मृतक हा शिवा आहे। आरोपी आणि मृतक हे दोघेही चांगले मित्र होते, त्यांचं घरी येणं जाणं होतं आणि चांगले त्यांचे सौहार्दाचे असे संबंध सुद्धा होते। मात्र असे असताना आरोपी आणि मृतक आणि आरोपीची जी पत्नी होती किरण, त्यांच्यामध्ये कुठेतरी प्रेम संबंध फुलले आणि त्या प्रेम संबंध इतके वाढत गेले की त्याची सुरुवातीला जाणीव ही आरोपी कुंवरलाल बर्मैयाला नव्हती, मात्र नंतर आरोपी कुंवरलाल बर्मैयाला याची जाणीव होताच त्यांनी पूर्ण प्लान केला आणि काल रात्री 11:30 सुमारास शिवमंदिर मानेवाडा येथील कल्याणेश्वर नगरच्या भागामध्ये दोघांचीही कुऱ्हाडीने वार करून निर्गुण हत्या केली आणि ही हत्या झाल्याची माहिती होताच परिसरामध्ये एकच खळबळ माजली आणि याची माहिती अजनीच्या पोलिसांना सुद्धा मिळाली, त्यामुळे अजनीचं पोलीस पथक तात्काळ हे त्या घटनास्थळावर दाखल झालं आणि त्यांनी आरोपी कुंवरलाल बर्मैयाला अटक केली आणि 302 भारतीय दंडविधानच्या 302 कायदा कलम अंतर्गत त्याच्यावर गुन्हा केले दाखल केले आहे। ह्या शवविच्छेदनाकरता मेडिकल इस्पितळामध्ये पाठविण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई अजनी पोलीस करीत आहे। सर, काय सांगाल मिरेजी, अनलॉक नंतर लॉकडाऊन जेव्हा संपला, महाराष्ट्रातला अनलॉक सुरू झालं, नागपुरातही अनलॉक सुरू करण्यात आलं, त्यानंतर जो ग्राफ हत्येचा वाढला आहे त्यामुळे पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडत असं वाटतं आपल्याला, कारण गृहमंत्री आपल्या नागपूर शहरातले। बिलकुल, गृहमंत्री आपल्या नागपूर शहरातील आणि पोलीस यामध्ये कमी पडले असं म्हणता येणार नाही, कारण पोलिसांची जी संख्या बघितली नागपूर शहरामध्ये पोलीस म्हणजे 100 लोकांमागे एक पोलीस काम करतो, तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की पोलिसांची संख्या ही अत्यंत कमी आहे आणि लोकसंख्या ही फार मोठी आहे आणि शहरातलं जे क्षेत्रफळ आहे फार मोठं असल्या कारणानं पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, ही एक शोकांतिका आहे। मात्र असे असताना सुद्धा कमी पोलीस सुद्धा चांगलं काम करीत आहे यामध्ये काही यामध्ये काही शंका नाही। आणि दुसरं सांगायचं म्हणजे ज्यावेळेला लॉकडाऊन होता लोक आपल्या घरात होते त्यावेळेला सुद्धा क्राईम रेट हा वाढलेला होता, कुठे आत्महत्या होती, कोणी विहिरीत उडी घेतलेली होती,
तर कोणाची हत्या होत होती. आणि मुख्य म्हणजे सर की आपण बघतो की ज्या पद्धतीने पॅरलवर जे काही आरोपी जे सुटलेले होते पोलिसांनी ज्यांना सूट दिली होती कोरोना व्हायरसमुळे ते सुद्धा आरोपींनी काही आरोपींनी जे पॅरलवर सुटले होते त्यांनी सुद्धा खुनाचा हत्याचा खंडणीचा आणि डकेतीचा त्यांनी सतत तो सर्रास त्याचा वापर केलेला आहे. पॅरलवर सुटल्यानंतर त्यांनी घरी असावं अशी इच्छा पोलिसांची होती की ते जेणेकरून त्यांच्यामध्ये काही सुधारणा होईल. मात्र कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे त्यांचं कार्य आजही सुरू आहे. जे पॅरलवर सुटले होते त्यांनी सुद्धा अशा प्रकारची कारवाई केलेली आहे आणि पुन्हा ते गजा आड झालेले आहेत. सर्वच पॅरलवर सुटलेले आरोपी असे होते असं म्हणत नाही पण मात्र बहुतांश जे पॅरलवर सुटले होते आरोपी त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे कटकारस्थान आणि अशा घटनांना दिवसेंदिवस संख्या त्यांची वाढत आहे आणि पोलीस पूर्णपणे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र दुर्दैव नागपूर शहराचं की लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि पोलिसांची जी संख्या ही अत्यंत तुरळक आणि कमी आहे आणि त्याचमुळे अशा गोष्टी या होत आहे. आर्थिक परिस्थिती सुद्धा एक भाग असतो मात्र या घटनेमध्ये आर्थिक परिस्थितीचा काहीही भाग नाही. तर प्रेम संबंध अनैतिक संबंधातून झालेली ही घटना आहे असे म्हणता येईल सर. खूप खूप धन्यवाद संजयजी. ही जी महत्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेली आहे असेच आमच्यासोबत जोडत राहा सध्यापुरती. धन्यवाद संजयजी. तर दर्शक आपण पाहिलं संजय मिरे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी पूर्ण याची माहिती दिलेली आहे की बा प्रेम संबंधातून कुऱ्हाडीनी निर्घृणपणे या व्यक्तींनी आपल्या पत्नी आणि तिच्या प्रेमीची हत्या केली. लोकांची जी मानसिकता आहे ती बदलत चाललेली आहे. सहनशीलता कुठेतरी संपत चाललेली आहे. त्यामुळे असे हे जे घटना आहे या घटना आता नागपूर शहरामध्ये वाढत चाललेल्या आहेत. दर्शक या बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूया. परत नवीन घडामोडी घेऊन परत येतो आहे तुमच्यासमोर नवीन न्यूज नवीन अपडेट सह. पाहत राहा इन विसे न्यूज. नमस्कार.